अशा काळामध्ये स्त्रियांच्या सन्मानामध्ये आणि अनुपम मंडपामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुपम मंडप एक वेगळीच कल्पना आहे, म्हणजे आधुनिक विश्वाची संसद खरंतर त्या अनुपम मंडपामध्ये तिथं स्त्रियांना बाहेर निघायला परमिशन नव्हती, अशा ठिकाणी सगळ्या जातीचे म्हणजे ज्याला आपण आज आता SC ST असं संबोधतो त्यावेळेचे महार मान त्या काळामध्ये घराच्या बाहेरही पडणं शक्य नव्हतं, ते त्या अनुभव मंडपामध्ये संसदेमध्ये स्थानापन्न झालेले दिसायचे। अगदी सगळ्या जाती 18 पगड जाती असायच्या आणि त्या ठिकाणी 77 महिला, म्हणजे आज आपण महिलांचा विचार करतोय संसदेमध्ये, पण त्यावेळेला 800 वर्षापूर्वी महात्मा गौतम बुद्धांच्या नंतर महात्मा बक्षीश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून संसदेचं विचारोपण केलं, कायदे तयार करण्याची प्रक्रिया आम्ही पाहतो आज, पण त्यावेळेला विचार विनिमय करून मंथनामध्ये कायदे निर्माण व्हायचे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी लगेच केली जायची। अशा प्रकारचा अनुभव मंडप हा विश्वातला पहिल्या संसदेचा सुंदर प्रयोग महात्मा बक्षीश्वरांनी केलेला होता आणि म्हणून वर्गभेद आणि वर्णभेद या विरुद्ध लढणाऱ्या महात्मा बक्षीश्वरांचं हे चरित्र आणि तो व्याख्यानाचा विषय असावा। सर म्हणाले तसं कल्लावा सर, आम्हाला त्या अजूनही महाराष्ट्रातल्या खूप लोकांना महात्मा बक्षीश्वर काय होते हे कुठल्या तरी फोटोमध्ये प्रधान होते तिथले आणि ते प्रधानमंत्री होते बिजल राजाचे एवढ्या प्रकारची छोटीशी माहिती असते, पण जेव्हा अधिक सखोल आम्ही जातो तेव्हा माणसाच्या उद्धाराचं कंकर हाती बांधून माणसाच्या उद्धाराचं काम किती कठीण स्थितीमध्ये महात्मा बक्षीश्वरांनी केलेलं होतं याचा आम्हाला सगळ्यांना प्रत्यय येतो आणि म्हणून महिला मुक्तीचा उत्तम त्यावेळेचा प्रयत्न त्यांनी केलेला होता। खरं तर महिलांच्या आत्मसन्मानाची महिलांना गरज असते, तीच नेमकी दिली जात नव्हती, ती महात्मा बक्षीश्वरांनी आपल्या विचाराच्या कृतीच्या आणि आचाराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून जाती जातीचं सामंजस्य ते एकच म्हणायचे की जात ही नसतेच, माणूस शिवलिंग धारण केलं आणि लिंगायत झाला तो दीक्षा घेतल्याबरोबर पूर्वीची जातच संपली, त्याची सारे एका जाती झाले लिंगायतचा लिंगायत धर्म आणि या नव्या धर्मामध्ये इथं विषमता अजिबात नाही, छोट्या मोठ्याचा भेद नाही, कुठलाही नाही, अशा प्रकारचा विचार त्यावेळच्या त्या अनुभव मंडपामध्ये आणि राज्यामध्ये सगळीकडं बिजलाला हे माहीत होतं, बिजल राजा हा तसा जातीभेदाच्या विरुद्धच होता, जातीभेद जातीभेदाच्या विरुद्धच्या विचाराच्या विरुद्धच होता तो, त्याला विषमतेचं फार काही वाटत नव्हतं, पण महात्मा बक्षीश्वराची तीव्र आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि त्या बुद्धिमत्तेच्या माध्यमातून राजा बिजलाला आवश्यकताच होती, गरजही होती आणि म्हणून हे सगळं चाललं होतं। लहानपणचा छोटासा प्रसंग होता, त्यावेळेला त्याची मुंज करायची महात्मा बक्षीश्वराची वेळ आली, तेव्हा ते म्हणाले की मुंज बिंज काही करूनच घेणार नाही, ते म्हणाले का तर माझ्या बहिणीची मुंज करा, ते म्हणाले मुलीची करत नाही, स्त्रियांना मुंज करण्याचा अधिकारच नाही, ते म्हणाले मी करणार नाही, मग म्हणजे 7-8 व्या वर्षी हे विचार असावेत की मला ते जे काही गळ्यामध्ये तुम्ही जानवं बांधणार आहात की एकदा शिवलिंग धारण केलाय आणि म्हणून मला आता मला वेगळी दीक्षा नको, आता मला वेगळं मुंज नको, 8-व्या वर्षी अशा प्रकारची बंडखोर वृत्ती निर्माण करून सगळ्या लोकांना त्यावेळेच्या त्यावेळेचे जे कोणी त्यांचे गुरु होते त्या गुरूंनाही स्तंभित विचारायला केलं आणि सांगितलं की मी हे नाही घेणार, माझ्या बहिणीला नसेल स्त्रियांना नसेल तर पुरुषालाही नाही, इतका असा बंडखोराचा बंडखोराचा विचार महात्मा बक्षीश्वरांनी बालपणापासून जोपासला होता। हे स्त्री मुक्तीचा पहिला उद्गार त्यावेळेला त्यांनी महात्मा बक्षीश्वरांनी माझ्या बहिणीची मुंज करा तरच मी मुंज करून घेईन असं म्हणणारा हा अतिशय उत्तम असा महिलांच्या उन्नतीचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता। बालपण असं गेलं, ज्ञान घेतलं त्यांनी वेद म्हणजे आणि या वेदाचा वगैरे अभ्यास केला आणि त्यांना लक्षात आलं की सगळीकडं जातीभेदानं पोखरलेला हा समाज आहे, इथं माणसाच्या अवमानाचं माणसाच्या अवहेलनेचं काम सगळीकडं चालू आहे, समतेच्या कामासाठी तुम्हाला स्वतःला वागून घ्यायचंय हा विचार महात्मा बक्षीश्वरांनी महिला मुक्तीचा केला आणि ते जे पुन्हा पुन्हा विचार करत गेले त्या त्यावेळी मात्र मग सगळ्यांना आश्चर्यचकितच वाटायला लागलं की काय हे कसले विचार आहेत ते मंदिर मुक्तीचा, म्हणाले की मानवी देह हेच मंदिर आहे खऱ्या अर्थानं, मंदिरात जाऊ नका, आज तुम्ही मंदिरात जाऊ नका म्हटला तर सगळ्यांनाच प्रचंड विरोध होतो आणि सगळीकडे मंदिर मस्जिदीची भांडणं सगळीकडे पाहतो आम्ही संघर्ष पाहतो, 800 वर्षापूर्वी मंदिरात जाण्याची गरजच नाही असं म्हणणाऱ्या महात्मा बक्षीश्वरांचा विचार पराकुटीचा पुरोगामी होता, मानवाच्या कल्याणाचा होता, देह हेच मंदिर आहे, आत्मा हाच परमेश्वर आहे आणि ज्या स्तंभावर उभा आहे ते दोन पाय हेच स्तंभ आहेत अशा मंदिराची कल्पना महात्मा बक्षीश्वरांनी केलेली होती आणि ही कल्पना त्यावेळच्या 18 पगड जातीला इतकी आवडायची कारण त्यांना कधी अस्मितेचं वरदान दिलंच नव्हतं, कधीही मानवी सन्मानाचं पर्व तिथं निर्माणच झालं नव्हतं, अशा वेळी महात्मा बक्षीश्वरांनी ही मंदिराची कल्पना धुकावून लावली, मंदिराची गरजच नाही
800 वर्षापूर्वी हे म्हणणं इतकं सोपं नव्हतं आणि या सगळ्या आघातांना विरोधाला तोळ देत देत महात्मा बसवेश्वरांनी आपलं काम नाही सोडलं. आपल्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ते सतत अग्रेसर राहिले आणि परिवर्तनाची चळवळ पुढे चालू ठेवली. पुरोहितांची काय गरज आहे म्हणायची, मंदिर नसेल तर पुरोहितही नको. या पुरोहितांनी खूप शोषण केले मानव जातीचं, हा त्यांचा सिद्धांत सगळीकडं. म्हणजे पुरोहितांची गरज नाही, मंदिराची गरज नाही आणि देवाचीही गरज नाही असं म्हणणाऱ्या बसवेश्वरांना त्यावेळच्या समाजाने किती धिक्कारलं असेल, किती अवहेलना केली असेल याची कल्पना करा. आज आम्ही हे जेव्हा हे आज म्हणायची आमची हिंमत नसते, त्या काळामध्ये त्यांनी हा विचार मांडला आणि देवाचं अस्तित्व देवाने एकच एकेश्वराची कल्पना मांडली. शिव हाच एक देव आहे, त्याच शिवासाठीच आपण सगळ्यांनी तीच भक्ती करावी आणि शिवाचं शिवलिंग आमच्या जवळ असल्यानंतर वेगळ्या मंदिराची गरज नाही. शिवाचं शिवलिंग आमच्या जवळ असलं की आम्हीच ईश्वराचे एकरूप झालो. म्हणजे द्वैताची कल्पना इतर ठिकाणी तत्वज्ञान मांडली की ईश्वर आणि माणूस एकच आहे, पण माणसाची अवहेलना करण्याची एकही संधी सोडली नाही त्या धर्मव्यवस्थेनं, इथल्या धर्माने. आणि म्हणून ते म्हणायचे की स्वतःजवळ शिवलिंग असल्यानंतर आम्हाला वेगळ्या देवाला जाण्याची गरज नाही, वेगळ्या मंदिरात जाण्याची गरज नाही. हा विचार महात्मा बसवेश्वरांनी त्यावेळेला मांडला आणि पुरोहिताची कल्पनाच जेव्हा धिक्कारली तेव्हा मात्र पुरोहितांचं डोकं उठलं. त्या सगळ्यांनी राजा विजयाकडे तक्रारी सुरू केल्या की हे मागासवर्गीयांना, जे उपेक्षित वंचित आहेत, गावाच्या बाहेर राहतात, त्या घरी जाऊन जेवण करतात, तिथं बसतात आणि ते सांगतात की जाती कुठल्याच नाहीतच, जाती भेदच नाही आणि समतेचा विचार करतात. त्यावेळेला खूप मोठ्या विजयाने मग त्या महात्मा बसवेश्वराच्या विचाराला विरोध करायला सुरुवात केली. म्हणजे महात्मा बसवेश्वराचा हा समतेचा विचार, सहिष्णुतेचा विचार पसंत पडणारा नव्हता जागी. आणि पुरोहितवादाचा जेव्हा विरोध केला, पुरोहिताला विरोध केला, यज्ञ संस्थेला विरोध केला, बसवेश्वराची एकही कृती आणि एकही विचार कुठेही मानवतेच्या मानवत्वाला बाधा आणणारा नाही, मानवतेची उंची वाढवणारा, माणसाची उंची वाढवणारा, आत्मसन्मानाची उंची वाढवणारा असाच विचार दिसतो. यज्ञाला विरोध करून ते त्याने सांगितलं, यज्ञात दिले जाणारे बळी ही सगळ्यात भयानक विडंबना आहे मानव धर्माची. आणि यज्ञालाही विरोध करून सगळे बळी थांबवले आणि जीवनाचा एक नवा मार्ग, एक नवा पंथ, जो मानवतेचा पंथ होता, जो मानवतेच्या एकतेचा पंथ होता, विषमतेपासून दूर जाणारा समतेचा धर्म होता, अशा धर्माची खरं तर लिंगायत धर्म त्याला असं नाव दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी. याच नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर शेकडो हजारो लाखो कोट्यावधी दलितांना एक नवा धर्म दिला. पण त्याही पूर्वी 800 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वरांनी असंच दीक्षा देण्याचं काम केलेलं होतं. आणि लिंगायत धर्माची दीक्षा जिथं एकता आहे, समता आहे, बंधुता आहे, जिथं स्वातंत्र्य आहे जगण्याचं, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, ती ही दीक्षाभूमी आज या पवित्र भूमीवर आपण आहोत. आणि 800 वर्षापूर्वी जेव्हा धर्मांतर केलं सगळ्यांनीच 18 पगड जातीच्या लोकांनी, आणि 18 पगड जातीला एक नवी दीक्षा दिली लिंगायताची, गिरशैवाची दीक्षा, जिथं समता आहे, जिथं बंधुता आहे, जिथं स्वातंत्र्य आहे, जिथं एकमेकाला कुठंही टाकून बोलण्याची किंवा अवहेलण्याची संधी नाही, असा एक धर्म लिंगायत धर्म त्यावेळेला महात्मा बसवेश्वरांनी हजारो लाखो लोकांना दिला. आणि मग ती दीक्षा आणि बाबासाहेबांची दीक्षा, या दोन दीक्षा या जगाच्या पाठीवर आदरणीय वाटतात की ज्यामुळं माणसाच्या मानव्याचं एक नवं स्वातंत्र्य, माणसाच्या मानव्याची एक नवी स्थापना महात्मा बसवेश्वरांनी आणि बाबासाहेबांनी केली. आणि म्हणून पुन्हा आम्हाला सगळ्यांना एक नवा वेगळा विचार मिळतो, कायाकवे कैलास नावाचा विचार म्हणतात. एक संकल्पना आहे महात्मा बसवेश्वरांची, कायाकवे कैलास. अनेक धर्मग्रंथ, अनेक धर्मविचार वाचले, पण कुठेही मानवी श्रमाला प्रतिष्ठा देणारा कायाकवे कैलास सारखा सिद्धांत आम्हाला दिसत नाही. कायाकवे कैलास म्हणजे श्रम हीच पूजा, सोप्या भाषेत वर्क इज वर्शिप. प्रत्येकाने काम करा, श्रमाला प्रतिष्ठा देणारा विचार महात्मा बसवेश्वरांनी दिला. श्रम केल्याशिवाय जगण्याचा अधिकारच नाही तुम्हाला सगळ्यांना. श्रम कोणतेही असो ते समान मूल्याचे आहेत, मौलिकता सारखी आहे. आणि म्हणून कायाकवे कैलासच्या माध्यमातून प्रत्येक जण आपलं कायम करायचं, कायम करणे म्हणजे श्रम करणे, काम करणं, कुठलंही काम असू दे. चर्मकारानं वाहन तयार करण्याचं काम केलं, चपला शिवण्याचं काम केलं, भूत तयार करण्याचं काम केलं, ते तितकंच पवित्र आहे. एखादा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसून फाईलवर सह्या करतो ते जितकं मोलाचं आहे, तेच तितकंच महत्वाचं आणि मोलाचं काम आमच्या चर्मकार बांधवाचं, चपला निर्माण करण्याचं, जोडे निर्माण करण्याचं कामही तितकंच महत्वाचं आहे. कायाकवे कैलास, काया कुठलंही असू दे, झाडणारा, साफ करणारा एखादा कर्मचारी असेल त्याचंही काम तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळं कायाकवे कैलास हा तुमच्या आमच्या उद्धाराचा एक नवा मार्ग महात्मा बसवेश्वरांनी दिला.
कायाकवी कैलासी आज गरज आहे. या देशामध्ये 20 कोटी तरुण आज सगळीकडे फिरत आहेत, स्वतःला सांगतात की आम्ही ग्रॅज्युएट झालो, पीजी झालो, उत्तम शिकलो, पण आम्हाला नोकरी नाही. कायाकवी कैलास हा त्यावरचा एकमेव उपाय आहे. महात्मा वशिष्ठराजा या कायाकवी कैलास या सिद्धांताचा प्रचार सगळीकडे झाला तर प्रामाणिकपणे कष्ट करण्याची वृत्ती आमच्या तरुणांमध्ये आम्ही लावू शकलो तर 20 कोटी विद्यार्थी आज जे फिरतात शिक्षण घेऊन सगळीकडे बेकार फिरतात त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या श्रमाचा सिद्धांत कळेल आणि श्रम केल्यानंतर वर्क इज वर्शिप आणि ड्युटी इज गॉड खऱ्या अर्थानं त्या कल्पनेची ही जेव्हा संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनावर आम्ही बिंबवतो तेव्हा कायाकवी कैलासच्या माध्यमातून या देशाला एक नवी समृद्धी आम्ही देऊ शकतो. आज काम करण्याची लाज वाटते, श्रमाची प्रतिष्ठा आज जवळजवळ संपुष्टात आली आहे. एखाद्या टेबलवर बसून आम्हाला अधिकारी करा, क्लार्क करा, काहीतरी करा, पण आम्हाला काम करायला श्रमाचं मूल्य नाही. महात्मा वशिष्ठरांनी या जगाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी मला कोणती वाटत असेल तर ती कायाकवी कैलासची देणगी आहे. प्रत्येकाने श्रम करावं, श्रमाच्या माध्यमातून पुढे जावं. मला माहिती आहे की श्रम केल्यानंतर काय होतं. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे त्या त्या क्षेत्रात त्या केलेल्या श्रमाचे आणि कर्तव्याचे आणि कर्तृत्वाचे मानबिंदू होते. श्रमाच्याच माध्यमातून बाबासाहेब विश्वातील श्रेष्ठ ज्ञानी झाले. श्रमाच्याच माध्यमातून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. हे कायकच होतं, महात्मा बसवेश्वरांनी या विश्वाला दिलेलं कायकच होतं आणि ते कायक आज तरुणांच्या पुढे निर्माण करण्याची पुन्हा एकदा गरज आहे. ह्या कायकाच्या माध्यमातून विद्यार्थी जेव्हा कठोर परिश्रम करतील आणि जे काम हाती पडेल ते काम करतील त्यावेळा त्यांच्या जीवनाला थोडीही कुठेही ही उसंत मिळणार नाही बेकारीची किंवा नैराश्याची. आज नैराश्य डोक्यामध्ये येतं आणि विद्यार्थी आत्महत्या करतात. अशा वेळी महात्मा बसवेश्वरांचा हा विचार कायाकवी कैलासचा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभर आणि जगभर आम्ही पसरू शकलो तर मला असं वाटतं की एकही विद्यार्थी बेकार फिरणार नाही. त्यामुळे कायाकवी कैलासच्या माध्यमातून 18 तास, 19 तास, 20 तास आम्ही इथं उपसंचालक असताना 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी 18 तास अभ्यासक्रमाचा उपक्रम घेतला होता. विद्यार्थी 18 तास अभ्यास करत बसले, 3000 विद्यार्थी. भवनराव तायवाडे सरांच्या कॉलेजचं ते सभागृह, विद्यार्थी उद्यानात बसले बाहेर, 3000 विद्यार्थी 18 तास. म्हणजे सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आम्ही अभ्यासक्रमात बसलो. कायाकवी कैलास हा प्रयोग होता. हे विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना, खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना आम्ही महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा हा विचार किंवा महात्मा बसवेश्वरांचा हा विचार कायाकवी कैलास देऊ शकलो तर एकही विद्यार्थी आमच्या खेड्यातला बेकार राहणार नाही. आणि कठोर परिश्रमाची ही दीक्षा महात्मा बसवेश्वरांनी कायाकवी कैलासच्या माध्यमातून दिलेली आहे. एवढंच नाही तर विधवा विवाह, आम्ही अलीकडे राजा राम मोहन राय यांचं सगळ्यांची नावं घेतो, विधवा विवाहासाठी या सगळ्या महापुरुषांनी कामं केली, पण महात्मा बसवेश्वरांचं नाव कुणी घेत नाही. विधवा विवाहाचा पुरस्कार बसवेश्वरांनी केला होता पहिल्यापासून. ज्यावेळेला ज्या विधवा स्त्रीला घराच्या बाहेरच टिकता येत नव्हतं, केश ओपन करावं लागायचं, त्यावेळेला महात्मा बसवेश्वरांनी विधवेच्या पुनर्विवाहाची संकल्पना मांडलेली होती. हे जेव्हा मी वाचलं त्यावेळेला अक्षरशः प्रचंड स्फोट झाला डोक्यामध्ये की बापरे, विधवा विवाह. अलीकडे आम्ही सगळ्यांना देतो, लॉर्ड बेंटिंग पासून राजा राम मोहन रायला सगळ्यांना होतो की या माणसांनी विधवा विवाह पुनर्विवाहाची संकल्पना मांडली, पण महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये विधवांची विवाह लावून दिले, बालविवाहाला प्रखर विरोध केला. आम्ही सगळे महात्मा बसवे आज ज्या ज्या 20व्या 21व्या शतकामधल्या ज्या ज्या अशा परिवर्तनाच्या बाबी आहेत त्या परिवर्तनाच्या साऱ्या सुधारणांना महात्मा बसवेश्वरांनी सुरुवात केली होती. माझा आग्रह आहे सगळ्यांना, अभय सरांनी लिहिले पुस्तक आहे महात्मा बसवेश्वरांचं, इतकं छान पुस्तक आहे, 50-55 पानाचं, पण अप्रतिम लिहिलंच होतं मी ते पुस्तक. सगळ्यांनी वाचावं, सगळ्यांनी अगदी महात्मा बसवेश्वरांचा हा विचार महाराष्ट्रामध्ये तर शक्य आहे तिथं आम्ही तो पसरवतो, पण आपणही पसरवला पाहिजे, कारण हा मानवतेच्या प्रस्थापनेचा विषय आहे, मानवतेच्या सन्मानाचा विषय आहे, मानवता पुन्हा एकदा निर्माण करण्याचा विषय आहे. पुन्हा एकदा अंधारलेल्या विषमतेच्या आजही विषमता संपलेली नाही. महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी, बाबासाहेबांनी सगळ्यांनी एवढं अहोरात्र अहर्निश काम केलं, आजही खेड्यापाड्यातून हे असहिष्णुतेचे विचार, धर्मपरंपरेच्या चुकीच्या परंपरा, पुरोहितपणाचे विचार, मंदिरं माणसाला लुबाडणारी स्थानं आहेत असं म्हणणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा विचार ऐकला की काळजामध्ये धडधड करते की ही मंदिरं सगळी लुटारूंची देवळं आहेत असं म्हणायचे महात्मा बसवेश्वर. आज आम्हाला ही भीती वाटते हे बोलताना या विचारपीठावरून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये, की असं म्हणायचे ते की इथं लुटलं जातं फक्त आणि पुरोहित हे लुटण्याचं काम करतात, सामान्य माणूस लुबाडला जातो या मंदिरामध्ये आणि मठांमध्ये, की तात्काळ बंद करा. 800 वर्षापूर्वी असं कोणी म्हणू शकतं, हो म्हटलं होतं महात्मा बसवेश्वरांनी, हे म्हटलं होतं हे सगळं बंद करून टाका, गरज नाही मंदिराची कुठल्याही. म्हणजे हा विचार आज आम्ही आमचे तरुण आज देवाधर्माच्या जेव्हा नादी लागतात, तरुण जेव्हा मला नोकरी लागावी MPSC पास व्हावं म्हणून नवस करतात, या नवसाला प्रखर विरोध केला होता महात्मा बसवेश्वरांनी.
800 वर्षापूर्वी एवढे एवढे पुरोगामी एवढे प्रखर विचार येऊ कसे शकतात डोक्यामध्ये, हा प्रश्न आहे मोठा. खरं तर वेदांचा उपनिषदाचा अभ्यास केलेल्या महात्मा बसवेश्वराला या नवसाचा विरोध असावा किंवा मंदिराचा विरोध असावा, देवाचा विरोध असावा, शेकडो देवाची पूजा करणाऱ्याला ते सांगायचे एका शिवा शिवाय तोच निर्माता आहे, महात्मा फुलेंनी त्याला आम्हा सगळ्यांना निर्माण करणारा असं म्हटलं होतं, तेच महात्मा बसवेश्वराने आम्हा सगळ्यांच्या विश्वाचा निर्माता म्हटलं शिवाला, आणि त्या देवाशिवाय दुसऱ्या देवाची पूजा करू नका असं म्हणणारे महात्मा बसवेश्वर. आणि मगाशी पुन्हा मी कायाकवे कैलासकडे येतो, आमच्या तरुणांना महात्मा बसवेश्वराच्या विचाराची नितांत गरज आहे. 18 तास अभ्यास, बाबासाहेब 21 तास बसायचे. आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये सगळीकडे सांगतो की 16, 17, 15, 16 जरी 10 घंटे जरी अभ्यास केला तुम्ही खेड्यावाड्यात पाडी तांड्यातल्या मुलानं तरी उपजिल्हाधिकारी होतं अवघड नाही. कायाकवे कैलास या सिद्धांताची अंमलबजावणी तुम्हाला सगळ्यांना गावात जाऊन करायची आहे. आता आम्ही आमच्यासारखी निवृत्त झालेले अनेक अधिकारी आहेत, आम्हा सगळ्यांना खेड्यापाड्यात वाडी तांड्यात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचा विचार, महात्मा फुल्यांचा विचार, छत्रपती शिवरायांचा विचार आणि महात्मा बसवेश्वराचा हा कायाकवे कैलासचा विचार किमान 8-10 तासाचा अभ्यास करून बघा. एका 2 वर्षामध्ये तुम्हाला आम्ही उपजिल्हाधिकारी करून दाखवतो. मी तर खेड्यात गेल्यानंतर शाळेत जातो अगोदर. मी माझ्या आयुष्यामध्ये 12 वर्ष पहिली दुसरी तिसरी चौथीला शिकवलं, मी कधी प्राध्यापक नव्हतोच. त्यामुळं सर तुम्ही भाग्यवान आहात की महाविद्यालयात आणि विद्यापीठात शिकवता, आम्हाला ती कधी संधीच मिळाली नाही शिकवण्याची. पहिलीच्या वर्गाला शिकवायचं, 5 वर्षाची मुलं असायची आणि खेड्यापाड्यामध्ये ही मुलं इतकी निरागस असतात की महात्मा बसवेश्वराचा हा कायाकवे कैलासचा विचार खेड्यामध्ये दिला. दुसरी तिसरीच्या मुलींना मी म्हणत असतो नाव काय तुझं, ती म्हणते सुमन आहे, खेड्यातली विद्यार्थी, मजुराची विद्यार्थी. या मुलीच्या डोक्यामध्ये जर आम्ही आता भरू शकलो की 8 तास 10 तास जर परिश्रमाने मेहनत केली आणि शिक्षकाला सांगत असतो की महात्मा बसवेश्वरांनी आपल्या पत्नीला शिकवायचं काम दिलं होतं, म्हणजे आम्ही सावित्रीचा वसा आज जगभर सांगतो. आई सावित्रीचं काम आमच्या महात्मा बसवेश्वरांनी नीलांबिकेला सांगितलं होतं की तू शिकव, आणि त्यावेळेला त्या आडांची स्त्रियाला शिकवायला लागायचे 800 वर्षापूर्वी. काय आश्चर्य आहे. आणि तोच विचार खेड्यामध्ये जेव्हा आम्ही आज सांगतो की शिक्षकांना की ही तुमची मुलगी आहे ना छोटी तिसरीची डॉक्टर होऊ शकते, वर्गात बसलेला प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर होऊ शकतो, वर्गात बसलेला प्रत्येक विद्यार्थी IAS होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, याची जेव्हा आम्ही शाश्वती देतो शिक्षकांना त्यावेळेला त्यांना आत्मविश्वास येतो. हे आम्हाला महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं होतं की कायाकवे कैलासच्या माध्यमातून कुठल्याही माणसाच्या जीवनातल्या साऱ्या क्षमता पुन्हा एकदा उद्दीपित करता येतात, प्रकाशमान करता येतात आणि माणसाला नराचा नारायण करता येतो. वानराचा नर आणि नराचा नारायण करण्याची फार मोठी ताकद या कायाकवे कैलासमध्ये आहे. या विचाराची गरज खेड्यात आहे. आज औदा शिंद्याने भरलेले तरुण आम्ही बघतो, तिथं महात्मा बसवेश्वर आम्हाला आवश्यक असतात, तिथं बाबासाहेब आवश्यक असतात, तिथं महात्मा फुले आवश्यक असतात. आणि खेड्यापाड्या जेव्हा फिरतो आम्ही तेव्हा तिथल्या दुपारी 2 वाजता जेव्हा मारुतीच्या मंदिरामध्ये झोपलेली विद्यार्थी असतात 2 वाजता पोटभर जेवतात आणि आराम करणारे 3-3, 4-4 तास तेवढा आम्ही त्याला जागं करतो. खेड्यात रोज फिरतो आम्ही 1-2 गावामध्ये नांदेड जिल्ह्यात बराखड्यात उठवतो. काय करता नाही काय नाही BA झालो आणि झोपलात दुपारी. हो झोपलो सर. का निराशा आहे? कसली निराशा आहे? कायाकवे कैलासचा परिश्रमाचा एक मोल एक सिद्धांत महात्मा बसवेश्वराने दिलेला, बाबासाहेबांचा परिश्रमाचा सिद्धांत, छत्रपती शिवरायांचा स्वराज्य निर्माण करताना 24-24 तास छत्रपती फिरायचे. स्वराज्य निर्माण करणं एवढं सोपं होतं. त्या तरुणाला उठवतो तेव्हा त्यांना वाटतं की खरंच आहे, तुम्ही हातात पुस्तक घ्या आणि अभ्यासाला प्रारंभ करा. 7-8 तास तुम्ही अभ्यास फक्त 6 महिने करा, तुम्ही उपजिल्हाधिकारी नाही झालात तर माझ्याकडनं बाउंडर लिहून घ्या. महात्मा बसवेश्वरांचा हा विचार खेड्यापाड्यात इथं सारे बुद्धिजीवी जमलात. खरं तर तुमच्या आमच्या जीवनाला अर्थ तेव्हा आहे जेव्हा या देशातला प्रत्येक ग्रामीण तरुण जो ग्रॅज्युएट झाला आहे, PG झाला आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झाला आहे, तो बाबासाहेबांच्या संदेशानं पुढे जाईल आणि प्रत्येक जण या कायाकवे कैलास या सिद्धांतानं स्वतःच्या जीवनाची भक्कम इमारत कर्तृत्वाच्या पायावर उभी करेल त्या दिवशी आम्ही सगळे यशस्वी झालो. तोपर्यंत तुमचा आमचं मी राज्याचा संचालक होतो, आपण सारे वेगवेगळ्या पदावर होतात, तुमच्या आमच्या या असण्याला तिळभरही अर्थ नाही. जोपर्यंत आमच्या गावातला प्रत्येक विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याला पुन्हा एकदा महात्मा बसवेश्वरांच्या बाबासाहेबांच्या विचाराचं गौतम बुद्धाच्या विचाराचं अधिष्ठान देण्याची गरज आहे. आता हा खऱ्या अर्थानं हा जो काही सुंदर कार्यक्रम आहे व्याख्यानाचा, तर कल्लावा सर आपल्या माध्यमातून आज जे काही 550-100 विचारवंत जमलेत हे सगळे निश्चितपणे खेड्यापाड्यात जाऊन कायाकवे कैलासचा संदेश देतील आणि तरुणामध्ये 20 कोटी तरुण आहेत देशामध्ये फिरणारे, नैराश्याने ग्रस्त आहेत, कुणी हातात शस्त्र घेत आहेत, कुणी हातात शास्त्र घेत आहेत,
आणि या सगळ्या शस्त्र आणि शास्त्र घेतलेल्या युवकांना तुम्हाला सांगायची गरज आहे की फक्त 8 तास 10 तास परिश्रम करा, तुम्हाला आम्ही करू तहसीलदार, आम्ही करू उपजिल्हाधिकारी, आम्ही तुम्हाला त्या पदावर नेमून देऊ, हा आत्मविश्वास नाही. शिक्षण खात्यामध्ये 7 लाख शिक्षक आहेत. राज्याचा संचालक असताना शिक्षकांच्या सभांमधून आम्ही हेच सांगायचो की अगोदर तुम्ही आत्मविश्वास भरा स्वतःमध्ये. तुमच्यात आत्मविश्वास आला, तुमचा अभ्यास परिपूर्ण झाला की तुम्ही आमच्या 2 कोटी विद्यार्थ्यांना नव तेज, नवी अस्मिता, नवा स्वाभिमान देऊ शकाल आणि या विद्यार्थ्यांना पुढे नेऊ शकाल. सतत नैराश्य पसरत चले गावागावामध्ये. मराठवाड्यात तर शेतकरी आत्महत्या करतो. शेतकरी आत्महत्या करताना आम्हाला बसवेश्वराचा हा विचार सांगावा लागतो, तुकोबायाचा विचार सांगावा लागतो की बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा केली, बाप मेला मदत एकता, तुका म्हणे हरली चिंता. ही सगळी माणसं गेले तरीही तुकोबाऱ्या म्हणतात मला परिश्रम करावा लागेल, कष्ट करावा लागेल. खेड्यातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांजवळ जेव्हा आम्ही तुकोबा नेऊन घेऊन जातो, महात्मा बसवेश्वर घेऊन जातो, गौतम बुद्ध घेऊन जातो, तेव्हा ते शेतकरी पुन्हा एकदा उठतात जोमानं. ते म्हणतात आम्हालाही कोणी सांगतच नाही, फक्त आम्हाला आमचं कर्ज दिसतं आणि त्या कर्जामुळे आम्ही आत्महत्या करतो. तुमच्या आमच्यासारख्या विचारवंतांची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे की आता खऱ्या अर्थानं या खेड्यातल्या पाड्यातल्या लोकांना नैराश्य आलेलं, ते नैराश्य दूर करणं, त्यांना नवी चेतना दिलं आणि नव्या चेतनेच्या माध्यमातून त्या सगळ्यांना महात्मा बसवेश्वराच्या आणि गौतम बुद्धाच्या विचारानं पुढे नेणं सामान्य कोणीच नाही. प्रत्येक जण असामान्य आहे, त्या असामान्यत्वाला जागवण्याची आम्हा गरज आहे. को जागृती अहम जागरमी, छत्रपती महाराज म्हणाले. पौर्णिमेची रात्र होती आणि कुणीतरी आवाज दिला नियतीनं असं म्हणतात की कोण जाग आहे, महाराज म्हणाले अहम जागरमी, मी जाग आहे, मी स्वराज्य निर्माण करणार आहे. शहाजीचा पुत्र 16 वर्ष वय माझा शिवाजी रायरेश्वराची प्रतिज्ञा करेल आणि स्वराज्याची स्थापना करेल. काय कसली विचार होती की मी करेल, कुठलीही परंपरा नाही पाठीमागे राज्य घराण्याची, काही नाही. शहाजी महाराज बस आता सुरुवात करत होती राज्य निर्माण करण्यासाठी आणि त्यावेळी छत्रपती शिवराय सांगतात की मी जागा आहे. हे मी जागा असणे पण जागृतीचं एक नवबंधन खेड्यापाड्यात वाडीत आणण्यामध्ये विदर्भात आणि मराठवाड्यात तरी जास्त गरज आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी गरज आहे महात्मा बसवेश्वराच्या विचाराची, गौतम बुद्धाची. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दोन्हीकडे आम्ही काम केलंय. विदर्भापेक्षा मराठवाड्यात जास्त गरज आहे. विदर्भ थोडासा आहे पुढं आमच्यापेक्षा, खूप अनेक दृष्टीने पुढं आहे. आणि म्हणून शिक्षकांना मी विनंती करायचा की गावात जा, खेड्यात चला आणि तिथल्या विद्यार्थ्यांना, विशेषतः बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी 1000 वर्ष दुःख सोसलंय, अपमान सोसलाय, अक्षरशः लाथा मारल्यात आम्हाला बहुजन समाजाला इथल्या व्यवस्थेनं, आणि ही व्यवस्था पुन्हा एकदा लाथाडायची असेल तर विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, वित्ताविना नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका विद्येने केले. ही विद्या महात्मा बसवेश्वरांनी, बाबासाहेबांनी, फुल्यांनी आम्हाला सांगितली होती. ही खेड्यात सांगण्याची पुन्हा एकदा मिळाली. आता आज स्थिती खेड्यात चांगली अजिबात नाही. तुम्ही शहरात बसून जर स्वप्न रंगवत असाल की आता सगळं चांगलं झालं, तर अजिबात चांगलं झालेलं नाही. आजही निराशलेले तरुण पारावर बसून झोपा काढतात. शाळेतल्या शिक्षकांनी जे शिकवलं ते विद्यार्थ्यांना समजत नाही. मी शिक्षकांना अनेक वेळा विचारायचा, शून्य कसा शिकवा सांगा बरं. मी हाडाचा मास्तर खऱ्या आता खेड्यात आजही मास्तरच होता दामा गुरुजी. शून्य कसा शिकवा तर म्हणतात ते माहीत नाही सर, आम्ही फक्त पुस्तकात बघतो आणि शिकवतो. विद्यार्थ्यांना पहिलीपासून जर उत्तम शिक्षणाची परंपरा आम्ही देऊ शकलो, त्यातल्या तर्क, अनुमान, आकलन ह्या त्याच्या क्षमतेला जर आम्ही पुन्हा एकदा जागृत करू शकलो, तर पहिलीपासूनच MPSC तयारी होती, UPSC तयारी पहिलीपासून व्हायला लागते. तेव्हा शिक्षकांना वाटतं की खरंच आहे, शिकवणं म्हणजे माहिती देणं नव्हे, आणि ही माहिती देणं नव्हं यासाठी म्हणजे ही पाठांतर करण्याची जी पद्धती आहे ती आमच्या गुरुजींच्या माध्यमातून एकदा दूर झाली आणि ज्ञानरचना वाद नावाचा आम्ही एक नवी कल्पना काढली आहे. विद्यार्थी पहिलीपासूनच IAS ची तयारी करू लागतो. या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या उद्धाराचं काम कुठं घडत असेल तर कोठारी आहे म्हणाल होतं, राष्ट्र संसदेमध्ये घडत नाही, राष्ट्र विधानसभेत घडत नाही, राष्ट्र घडतं 4 भिंतीच्या वर्गाच्या खोलीत घडतं. राष्ट्र देश तिथं घडतो, भारत तिथं घडत असतो आणि ते घडवण्याचं काम करतात आमचे शिक्षक मित्र. जिथं बरेच शिक्षक आहेत आणि आमच्यावर जबाबदारी आहे 7 लाख शिक्षकांवर महाराष्ट्राच्या राष्ट्र घडविण्याची. त्या विद्यार्थ्यांमध्ये तर्कशक्ती, बुद्धी, अनुमान, आकलन जे महात्मा बसवेश्वरांनी म्हणजे अर्थेविन पाठांतर कासे या करावे, व्यर्थाची मरावे झोकून या, तुकोबाऱ्यांनी म्हटलं होतं. अर्थच माहिती आहे मी पाठांतर करतोय शाळेमध्ये, त्या अर्थाविन पाठांतर करण्याला शून्य महत्व आहे. तुकोबार आहे 300 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वी सांगतात ते आम्हाला कळत नाही, दुर्दैवानं. आम्ही आज विद्यार्थ्यांना पाठांतर देतो पाठ करायला. तुकोबाराय म्हणतात अर्थीविन पाठांतर कासी या करावे, व्यर्थची मरावे घोकून या. घोकून घोकून मरत आहेत लेकरं आमचे. एक नवी चेतना शिक्षणाची, सूर्याचा पहिला किरण धरतीवर यावा आणि अंधारलेल्या साऱ्या दिशा उजळून निघाव्या, अशा एका नव्या शिक्षणाची एक नवी जिद्द वर्गाच्या माध्यमातून आम्ही देऊ शकलो तर हा देश हे अमेरिका विमेरिका सोडा जगामध्ये सर्वोत्तम करू शकतो आम्ही. आणि ते करण्यासाठी आम्हा शिक्षकांवर
आमच्या शाळांवर ही जबाबदारी आहे. महात्मा वशिष्ठराच्या, महात्मा फुलेंच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या या तेजस्वी विचाराला खेड्यापाड्यात घेऊन जाण्याचं काम तुम्ही आणि आम्ही करतोच आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा थोडस महात्मा वशिष्ठराची अजून एक मला विलक्षण प्रेरणादायक कल्पना वाटते, पंचसूतक. आजही आमच्या भगिनी मासिक पाळीच्या दिवशी, मासिक पाळी हा शब्द बोलायला भीती वाटते, वक्ताही बोलावं की नाही की म्हणतो, घाबरतो आम्ही खेड्यामध्ये गेले. मासिक पाळी हा शब्द बोलायला आम्हालाही भीती वाटते आणि तुम्हाला ऐकतानी कसं तरी वाटतं. नववीच्या आठवीच्या मुलींना जेव्हा मासिक पाळी शिकवतात सर, तेव्हा सगळ्या मुली पाणी मानाखाली घालतात. मी म्हणलं सर हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे तुमचं, आमचं सगळ्यांचं. मासिक पाळी हा मासिक धर्म म्हणजे निसर्गाला दिलेला, तिथं मुलींना लाज वाटते, भीती वाटते आणि त्या लपवतात त्या सगळ्या. तर महात्मा बसवेश्वरांनी मासिक पाळीमध्ये महिलांनी घराच्या बाजूला बसू नये हा विचार त्यावेळेला 800 वर्षापूर्वी द्यावा, विलक्षण भन्नाट आहे सगळे, खरंच वाटत नाही इतका विचार आहे तो. ते म्हणाले की पंचसूतक सूतक कशाला पळतो तुम्ही, मृत्यूवर आल्यानंतर आजही आमच्या मराठवाड्यामध्ये, विदर्भातही तेच आहे, आंघोळ केल्याशिवाय शिवत नाहीत पळले. काय केलं तर मातीहून आलं म्हणतात, मी मातीहून आलं तर शिवायचं नाही. महात्मा बसवेश्वराच्या लिंगायत धर्मामध्ये असा असं सूतक पळायची आवश्यकता नाही, मातीहून या कुठून या अजिबात गरज नाही आंघोळ करायची. पूर्वीच्या काळामध्ये त्या साथीच्या रोगामध्ये कोरोनामध्ये वगैरे ठीक आहे आम्ही आंघोळ करायचो, पण महात्मा वशिष्ठ म्हणतात की एखाद्याच्या अंत्ययातीवर आला ते पवित्र काम करून आला तुम्ही, पंचत्व विलीन झालाय तो, पंचमहाभूतात तुम्हाला स्नान करा म्हणून सांगितलं. पण सूतक पाळलं जातं ते सूतक किंवा मीनराशी मासिक पाळीमध्ये लिंगायत धर्मामध्ये महिला बाजूला बसत नाही. आता ती पद्धती जवळजवळ सगळीकडेच बंद झाली आहे, पण आम्ही लहान असताना आमच्या वहिनी बहिणी सगळ्या बाजूला बसले की आम्हाला आश्चर्य वाटायचं की बाजूला का बसल्या, तर ते म्हणायचे नाही ते मासिक पाळीमध्ये आले कारण शिवायचं नसतं. 800 वर्षापूर्वी महात्मा वशिष्ठराने या बाजूला बसण्याचा धिक्कार केला होता की ते म्हणाले चुकीचं आहे तुमचं, हे तो मासिक धर्म आहे, निसर्गाचा धर्म आहे आणि तुम्ही ते सूतक म्हणून पाळता. मला हे जेव्हा वाचलं मी त्याही वेळा मला आश्चर्य वाटलं की जन्म आणि मृत्यू जन्मल्यावरही सूतक असते म्हणून. लेकरू जन्मल्याचा एवढा सुमंगल शुभंकर उत्तम प्रयोग लेकरू जन्मले आणि शिवायचं नाही त्या घरामध्ये इतर आणि कोणी, असल्या प्रकारचं किती अशुभ कार्य चालतं हे सगळं महात्मा बसवेश्वरांनी सगळ्यांना सांगून टाकलं की लेकरू जन्मले उत्तम क्रिया झाली आहे, मृत्यू झालाय, पंचतत्वात विलीन झालाय, तिथं सूतक बळगायची गरज नाही. मासिक पाळी अजिबात सूतक लिंगायतामध्ये सूतक नाहीच, इतरही धर्मात संपलंय आता, तरी पण आपल्यासारखे महान बुद्धिजीवी जेव्हा समोर बसतो तुमच्या आमच्यावर जबाबदारी आहे बरं का. बसवेश्वराने सांगितलं होतं की समाजामध्ये अंधश्रद्धा ज्या फोफावल्यात त्या अंधश्रद्धा त्यांच्यामुळे नाही, तुमच्या आमच्यासारख्या बुद्धिजीवींनी काही केलेलं नाही आतापर्यंत, म्हणून अंधश्रद्धा आहे का. त्यांनी तुमच्या आमच्यावरच दोष दिला होता बसवेश्वरांनी की जे शिकलेले बुद्धिवान आहेत कर्तृत्ववान आहेत अशांनी समाजामध्ये हे जागरण करायला हवं होतं, हे जागरण नाही केलं. आम्ही जागरण न करता आम्ही झोपा काढल्या बुद्धिजीवींनी, बुद्धिजीवींचं निष्क्रियपण जगातल्या सगळ्या विनाशाचं कारण आहे लक्षात घ्या. बुद्धिजीवीचं निष्क्रियपण समाजामध्ये काही घडत जातं, अन्याय घडतो, मग तो सरकारकडनं अन्याय असेल कोणाकडनं अन्याय असेल, आम्ही बुद्धिजीवी गप्प बसतो, शेजारी काहीतरी अन्याय घडतो त्यावेळेला आम्ही पेटून उठलो. तर महात्मा बसवेश्वर म्हणतात की जगामध्ये एकही अन्याय होणार नाही कुठलाही, आणि ती गरज आहे. त्यामुळं मला ते जन्म मृत्यू आणि लेकरू जन्मदा आणि मासिक पाळी अशा प्रकारच्या या 5 सूतकाचा अधिकार जेव्हा बसवेश्वर करतात तेव्हा मला बसवेश्वर आजच्या वैज्ञानिकाच्या पुढे वाटतात, वैज्ञानिकाच्याही पुढे वाटतात. वैज्ञानिकाच्या घरामध्ये अंधश्रद्धा पाळतात, देवाची पूजा करूनच रॉकेट सोडतात वगैरे वगैरे जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आश्चर्य वाटतं की वैज्ञानिक देखील ह्या सगळ्या गोष्टी पाळतात जेव्हा बसवेश्वरांनी ह्या गोष्टीचा धिक्कार केला होता. त्यामुळे पंचसूतकाची संकल्पना जेव्हा मी वाचली तेव्हा मला खरंच वाटलं की बसवेश्वर विश्वातले 800 वर्षापूर्वीचे महात्मा गौतम बुद्धानंतरचे पहिले शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी अशास्त्रीय गोष्टी सगळ्या काढून टाकल्या, विषमतेच्या गोष्टी सगळ्या नष्ट करून टाकल्या आणि समतेचं स्वराज्य आणि साम्राज्य निर्माण करायचा प्रयत्न त्यांनी केला. ही पंचसूतकाची कल्पना त्यातलीच होती. आंतरजातीय विवाह तर त्यांनी लावलेलाच होता, तुम्हाला माहितीच आहे की इतकं सगळ्यात आश्चर्य वाटणारा तो प्रसंग होता, त्याची शिक्षाही झाली. अगदी दासोह ही कल्पना एक त्यांनी म्हणली. दासोह शब्द जरा नवीन आहे, म्हणजे बसव साहित्य न वाचल्या माणसाला दासोह लक्षात येणार नाही. दासोह म्हणजे तुम्ही जेवढं कमवलात त्यातला तुमच्या पुरता वाटा ठेवून वाटून टाका, देऊन टाका समाजाला. काय कल्पना आहे, महात्मा गांधी म्हणायचे की तुमचा अधिकार नाही, तुमच्या गरजेपुरतं तुम्ही ठेवा, उरलेले देऊन टाका. महात्मा गौतम बुद्ध म्हणायचे की तुमच्याकडे ठेवूच नका तुम्ही. हा विचार 800 वर्षापूर्वी दासोहच्या रूपाने मांडला की तुम्हाला जेवढं लागते तेवढं तुम्ही ठेवा, उरलेलं जे तुम्ही कमवलंय ते गरीबाला द्या, गरजवंताला द्या, उत्तमाला द्या, उत्तम ठिकाणी टाका, ही दासोहाची कल्पना. हे वाचल्यानंतर आश्चर्य वाटलं. आज आपण कमवतो एक दिवशी मृत्यू इतका अचानक येतो की सगळं सोडून निघून जातो, मग मुलांकडे भांडणं लागतात दुर्दैवानं. त्या भांडणाचं कारण आम्ही असतो,
म्हणूनच ते ठेवलं एक रुपये ते अजिबात भांडणार नाही, ते परिश्रम स्वतः करतात आणि कायाकाव्य कैलासचा सिद्धांत महात्मा बशिष्ठराजा पुन्हा अंमलात आणतात. घरी काही नसेल तर परिश्रमाची एक सुंदर संस्काराची अप्रतिम अशी प्रज्वलित ज्वाला घरामध्ये निर्माण होते आणि मुलं कामाला लागतात आणि आम्ही कमवल्यामुळे मुलं निष्क्रिय बनतात. म्हणून महात्मा बशिष्ठ म्हणतात की कमवून ठेवूच नका, जे काही कमवलं ते देऊन टाका, जितकं देता येईल तेवढं द्या. आम्हा सगळ्यांना तो पुन्हा एकदा दासवण्याचा सिद्धांत आहे. आता व्यक्तिगत सांगू नये, स्वकीर्ती कानी नायकावी पूज्यता डोळाने पाहावी म्हटले संतांनी. स्वतःबद्दल शहाणपण अजिबात सांगत नाही. मी शक्यतो डिग्रीला सांगणार, पण खेड्यात गेलो की तरुणांसाठी सांगतो की मी 65व्या वर्षी गतवर 2-3 वर्षापूर्वी बहिणाबाई विद्यापीठामध्ये एक वुमन स्टडी महिला सक्षमीकरण एम ए केलं 65व्या वर्षी, 63 किंवा 64 असेल त्यावेळा. तिथं मला सुवर्ण पदक मिळालं. राज्यपाल महोदय सुवर्णपद देताना म्हणाले तुमचं वय काय? मी म्हटलं सर 63-64 वर्ष वय आहे. आणि विद्यार्थी कुठे गेले? म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असता तर त्यालाही मिळालं असतं सर. सुवर्णपदक तुम्हाला मिळालं? म्हणले हो सर, मला फायदा नाही म्हटलं स्त्रिया सुवर्णपदकाचा. एखाद्या विद्यार्थ्याला मिळालं असतं छान झालं असतं, पण आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना ही परिश्रमाची संकल्पना खेड्यापाड्यात देताच आली नाही, जी महात्मा बशवेश्वरांनी सगळीकडे काया कवे कैलासच्या माध्यमातून दिली होती, दासोच्या माध्यमातून दिली होती. त्यामुळे खेड्यापाड्यात, त्यामुळे मी माझ्या वेतनात, आता निवृत्ती वेतन, आता वेतन नाही, 10% बाजूला काढून ठेवतो, म्हणजे ठेवतो महिन्यातला, की बशवेश्वराची संकल्पना बोलणे आधी केलं पाहिजे. उगीच स्वतः बोलायचे, भाषणं करायची महाराष्ट्रभर, देशभर, आणि स्वतः काही करायचे नाही, तर 10% अगोदर बाजूला काढून ठेवून जिथं शाळेत गेल्यानंतर लक्षात येतं की या मुलांना गरज आहे, त्या ठिकाणी देऊन टाकायचं, पण खोडू द्यायचं आहे. या हाताचं दिलेलं दासोहांची संकल्पना अशीच आहे. महात्मा बशिष्ठ म्हणायचे जे द्याल ते तुमचं या हाताला त्या हाताला कळून, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही जी कवी कल्पना आहे ती कल्पना अशीच आहे की तुम्ही देत जा, पण सांगू नका कोणाला हे मी दिलं होतं म्हणून. तुमच्या हाताला सवय लागू द्या घेणाऱ्या. ही दासोहांची संकल्पना 800 वर्षापूर्वी मांडणं वेगळ्या प्रकारची भन्नाट कल्पना होती ती, आणि ती गरज आज सगळीकडे आहे. जेव्हा आज आम्ही बघतो कायम विनाअनुदानित तत्वाची सरकार शाळा देते, खरंच भारतीय संविधानाच्या विरुद्ध आहे बरं का. हे सरकारला आम्ही भांडतोय की कायम विनाअनुदान तत्वाच्या शाळा कशाला देता, ज्या तुम्ही तिथं भारतीय संविधानाला जबाबदारी घेतली, बाबासाहेबांनी जबाबदारी घेतली होती की आम्ही पूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना फ्री, त्या कायम विनाअनुदानमध्ये फीस लावतात. अशा कायम विनाअनुदानच्या शाळांमध्ये ही दासोहांची कल्पना अंमलात आली पाहिजे. आणि जोपर्यंत सरकार आमचं ऐकणार नाही, शिक्षणावरचा खर्च ही राष्ट्रीय संपदा असते, शिक्षणावरचा खर्च हे राष्ट्र उभारणीचं काम असतं, शिक्षणावरचा खर्च हा रचनात्मक खर्च असतो, शिक्षणावरचा खर्च हा उदयाचा खर्च असतो, शिक्षणावरचा खर्च हा प्रकाशमान दीप्तिमान प्रकाशाचा खर्च असतो. सरकारला कळत नसेल तर आम्हाला सांगावं लागेल बाबा हे कायम विनाअनुदान वगैरे नाटकं बंद करा, शाळांना शिक्षणासाठी भरपूर पैसा द्या. 6% कोट्यावेळी म्हणाल की 6% पैसा द्या, आम्ही 2% खर्च करतो भारत सरकार आणि राज्य सरकारही. हा 4% वाढवला तर आम्हाला कुठेही कमी पडणार नाही शिक्षणासाठी खर्चाची. शिक्षकाला प्राध्यापकाला किती पगार, लोक आमच्या पगाराकडे बोट दाखवतात, तर कितीही जरी दिला पगार आणि पैसा तरी कमी पडणार नाही. हा खर्च वाढवण्याची तुम्हाला सगळ्या बुद्धिजीवी जबाबदारी आहे. नुसतं व्याख्यान मी द्यायचं आणि तुम्ही ऐकायचं निघून जायचं बाहेर असं नाही, सरकारला भांडण्याची आमची तयारी पाहिजे. आणि म्हणून दासोहाची संकल्पना खेड्यापाड्यात जाऊन तुम्हाला सगळ्यांना किमान 10%, शीख धर्मामध्ये आहे ते 10% बाजूला करतात, मुस्लिम धर्मामध्येही आहे की व्याज घ्यायचं नाही आणि आपल्या एकूण खर्चाच्या 10% महात्मा बशवेश्वराचा संदेश शीख धर्मामध्ये मुस्लिम धर्मामध्ये पाळला जातो. आम्हा तुम्हा सगळ्यांना लिंगायत वीरशैवासह ते तर सगळ्यांनाच बाबासाहेबांच्या विचाराचे आणि बशवेश्वराच्या विचाराचे सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की आम्ही सगळ्यांनी 10% आमची रक्कम समाजाला दिली पाहिजे. दासोहांची संकल्पना अशी उत्तम कल्पना आहे, कळू द्यायचं नाही, तरी पण वाटत राहायचं, देत राहायचं, सांगायचं नाही. आणि जिथं गरजवंत आहे त्याला ते म्हणतात की देणारा मोठा नाही. काय बशवेश्वराचा विचार आहे, देणाऱ्याचे उपकार नाही, घेणाऱ्याचे उपकार आहेत आमच्या, कारण तो घेतो म्हणून आम्ही देतो. दासोहामध्ये घेणारा मोठा आहे, इकडे एरवी ठिकाणी आम्ही दानामध्ये देणारा मोठा म्हणतो. दान करू नका, दासोह करा. दानामध्ये देणाऱ्याला अभिमान वाटतो की मी इतके पैसे दिले गरीबाला, इतके पैसे दिले गरजवंताला, हा अहंकार त्याच्या डोक्यात येतो. पण दासोहामध्ये विनम्रपणे नमस्कार करून द्यायचं, पायाला हात लावून पाया पडून द्यायचं की तू उपकार केलास माझ्यावर, मी दिलेले दासोहाचे पैसे तू स्वीकारलास, तुझी गरज भागवण्यासाठी मी जे काही, मी हा शब्द वापरायचाच नाही महात्मा बशिष्ठांच्या साहित्यामध्ये, तर जे काही दासोह केला तो तुम्ही स्वीकारला यासाठी मी तुमच्या चरणावर नमस्कार करतो. ही दासोहाची नवी संकल्पना मानव जातीला सगळ्यांना पुन्हा एकदा निर्माण करण्याची गरज आहे आणि आपल्याकडे देण्याची गरज आहे. या माध्यमातून आपण सारे बुद्धिजीवी विचार करू. खरं तर फलज्योतिषाला विरोध काय कमाल आहे, आश्चर्य वाटतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे विचार समाजाला बाबासाहेबांच्या
समाजाला दिले, भारताच्या समाजाला दिले, तेथे 800 वर्षापूर्वी फलज्योतिष पाहता कशाला म्हणायचे? वचन साहित्यामध्ये इतक्या टीका आहेत फलज्योतिष, जे पोपट भविष्य सांगतं त्या पोपटाला माहीत नाही की किती वेळाने मांजर येईल आणि खाऊन टाकेल त्या पोपटाला, ते भविष्य सांगतं मानव मानवजातीचं. म्हणजे ते वचन साहित्यामध्ये, वचन साहित्य तर अफलातून कल्पना आहे. वचन साहित्य एकदा वाचलं की तुमच्या आमच्या जीवनाला एक नवी संजीवनी मिळते, तुमच्या आमच्या जीवनाला एक नवं तात्विक अधिष्ठान मिळतं. तर ते म्हणतात की भविष्य सांगणाऱ्या पोपटाला, पोपट भविष्य सांगतो खेड्यामध्ये, त्याशी कारण उचलतो भविष्य सांगतो, पोपट भविष्य सांगणाऱ्या पोपटाला माहीत नाही की मांजर आता कधी उडी मारेल खाऊन टाकेल त्या पोपटाला. इतकी प्रखर टीका महात्मा बसवेश्वरांनी ज्योतिषावर केलेली होती. ज्योतिष ही संकल्पनाच खोटी आहे, चोतांड आहे. तुका म्हणे हरीच्या दासा शुभकाळ दाही दिशा, तुकोबारायांनी ही संकल्पना फेटाळून लावली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही संकल्पना फेटाळून लावली. आणि तरीही आज खेड्यापाड्यात आम्ही हात दाखवतो, हात पाहतो आणि भविष्य सांगतो. दुर्दैवानं मांजर आडवं गेलं तर आम्ही पाठीमागं फिरत फिरतो आणि 10 पावलं 20 पावलं पडतून बसतो आणि पुढे जातो. 800 वर्षापूर्वी या अंधश्रद्धेच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या होत्या महात्मा बसवेश्वरांनी. तुकोबारायांनी, तुकोबारायांचा आत्ताच अभंग दिला मी एक, की म्हणजे की कासया करावा, म्हणजे अंधश्रद्धा कशाला पाळता तुम्ही? हरीच्या दासा शुभकाळ दाही दिशा, सगळ्या दिशा शुभ आहेत. दक्षिणेकडे तोंड करू नये घराचं, इकडे खिडकी करू नये, तिकडे खिडकी करू नये. अशा प्रकारे आस्तिक वास्तुशास्त्र जेव्हा सांगतं त्याला 300 वर्षात तुकोबारायांनीच उत्तर दिले. तुका म्हणे हरीच्या दासा शुभकाळ दाही दिशा, 10 च्या 10 दिशा शुभ आहेत, अशुभ दिशाच नाही कोणती. आणि काळही, हा काळ अशुभ तो काळ अशुभ, इतके वाजता लग्न लावा तितके वाजता मुंज करा, ह्या ज्या गोष्टी केल्या तुकोबारायांनी विरोध केला, त्याच्या आधी 800 वर्षापूर्वी ज्योतिषावर भविष्यावर प्रखर आसूड ओढले ते महात्मा बसवेश्वरांनी. गौतम बुद्धाने देखील या ज्योतिषाला विरोध केला होता, अंधश्रद्धेला विरोध केला होता. या साऱ्या अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न महात्मा बसवेश्वरांनी केला. आज सभागृहात बसलेले 200 लोक नक्कीच अगदी महात्मा बसवेश्वरांचा, बाबासाहेबांचा हा विचार, खेड्यापड्या जिथे कुठं जाल मी तर जात असतो, मला रोज एक दोन तरी गावं करायचे, मराठवाड्यातले सवयच लागली आहे, गावात जायचं. आपाप लोक जमतात, त्याला काय माहिती नसतं की शिक्षणाधिकारी आला, शिक्षण संचालक आला वगैरे, लगेच जमले किंवा सुरू आमचं तिथं की शाळा शिकवा आणि विद्यार्थिनीला आमच्या डॉक्टर करा. एकही मुलगी बेकार राहू शकत नाही, हा आत्मविश्वास पालकाच्या मनामध्ये भरायचं काम करतो आम्ही, ते तुम्हीही करा. आणि गुरुजीना हे सांगतो की पहिलीपासून शिकवण्याला तुम्ही असं शिकवा की जेणेकरून तर्क, अनुमान, आकलन, विश्लेषण, संश्लेषण ह्या बौद्धिक शक्ती आहे ना, ह्या शक्ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकदा निर्माण केल्या पहिलीपासून, की पाऊस पडण्या अगोदर वातावरण कसं बदलते रे, एक प्रश्न विचारा लेकरांना, ते सांगतात आकाशात ढग येतात थंड वारा सुटतो, पहिलीचे पोरं सांगतात. आमच्या अध्यापनामध्ये ही सोयच नाही, फक्त विद्यार्थ्यांनी ऐकावं. मग अशी पुरत तुकोबाराय आठवतात आम्हाला, अर्थिमीने पाठांतर कसे या करावे, व्यर्थाची मरावे भोकून या, तेच अध्यापनाची पद्धती गेल्या 70 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये चालू आहे. त्यामुळे